आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी नेहा पारच्या स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चादर होणारच, लॉकडाऊन लागल्यानंतर हातावर पोट असलेल्या प्रमाणेच रिक्षा चालकांचंही उत्पन्न बंद झालं आहे, त्यामुळे या रिक्षा चालकांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे। कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या रिक्षा चालकांच्या मदतीसाठी धान्य वाटप सुरू केलं आहे। कल्याण लोकसभेत तब्बल 52,000 रिक्षा चालक असून लॉकडाऊनमुळे या सर्वांवर घरी बसण्याची वेळ आली आहे। हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांनी जवळ असलेले पैसे आणि धान्य यावर एक महिना निभावून नेलं, मात्र आता रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी धान्य वाटप सुरू केलंय। गुरुवारी अंबरनाथमधील गोडाऊनला खासदार शिंदे यांनी भेट दिली, त्यावेळी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर आणि रिक्षा युनियनचे नेते प्रकाश पेणकर सुद्धा उपस्थित होते। आज आपण जे पाहतोय ते की या पूर्ण फॅक्टरीमध्ये 50,000 पाकिटं जी आहेत, तांदूळ असेल त्याच्यामध्ये, पीठ असेल आणि डाळ असेल, हे 50,000 पॅकेट आपण इथे तयार करतो आहे आणि हे जे पॅकेट आपण वाटणार आहोत ते ऑटो रिक्षावाले जे आहेत, रिक्षावाले माझ्या मतदारसंघातले असतील किंवा आजूबाजू बदलापूर असेल, कल्याण वेस्ट असेल, या सगळ्या मतदारसंघामधून मला वाटतं एकंदरीत 50,000 रिक्षावाले, 52,000 रिक्षावाले पूर्ण या क्षेत्रामध्ये आहेत आणि मला वाटतं आता एक महिना लॉकडाऊनला उलटलेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये जेवढं होतं नव्हतं धान्य घरी ते वापरून झालेलं असेल, या दृष्टीने माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे 50,000 रिक्षावाल्यांना घरपोच त्यांच्या हे पाकिटं जी आहेत ते आम्ही देणार आहोत, जेणेकरून कोणावरही उपासमाराची वेळ येऊ नये। आणि गेले लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झालं आहे तेव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कम्युनिटी किचन्स असतील त्या कम्युनिटी किचन्सच्या माध्यमाने रोज 7-8,000 लोकांना जेवण जात आहे, तिथून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमाने आपण जेवण देतो आहे आणि आज हे जे 50,000 आम्ही पाकिटं तयार केले ते सगळ्या रिक्षावाल्यांना आपण पोचवतो आहे, जेणेकरून कोणावरही पुन्हा आज जी आपण परिस्थिती पाहतो आहे की सगळ्यांना एक वेळचं जेवण खूप मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळेच लोक सगळीकडे जाऊ शकत नाही, सगळ्यांकडे हात पसरू शकत नाही, या हेतूने आज ह्या भावनेने आज सर्वच रिक्षावाल्यांना आपण हे 50,000 पाकिटं देतो आहे। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही रिक्षा चालकांना मदत करण्यात आली, इतर सर्व रिक्षा चालकांना युनियनच्या माध्यमातून घरपोच ही मदत दिली जाणार आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।